हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं होतं? लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण मेजरिंग द टाइम. मेजरिंग द टाइम म्हणजे काय केलेलं होतं आपण? तर रिव्हिजन केलेली होती. ॲट दॅट टाइम वी हॅव जस्ट स्टडीड द अवर हँड, द मिनिट अँड द मिनिट हँड. आता ज्यांच्या लक्षात नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते, दॅट इज 1 आवर इक्वल्स टू 60 मिनिट्स. वॉट इज दिस 60 मिनिट? आपण दोन प्रकारचे काटे घड्याळामध्ये बघितले होते. लास्ट टाइम मी दोन्ही प्रकारचे वेगवेगळ्या सांगते, दॅट इज अवर हँड अँड मिनिट हँड. आपण दोन प्रकारचे घड्याळाचे काटे बघितलेले होते, अवर हँड अँड मिनिट हँड. आता अवर हँड मी तुम्हाला ग्रीन कलर दाखवते, सगळ्यात छोटा असतो घड्याळामध्ये. घड्याळामध्ये तीन काटे असतात, बघा, दिस इज द अवर हँड. ओके, रेड कलर दाखवते तुम्हाला, दॅट इज द मिनिट हँड. ओके, थोडासा मोठा असतो आणि त्याच्यापेक्षाही एक मोठा असतो हँड. ब्ल्यू कलर दाखवते मी, दॅट इज द न्यू कन्सेप्ट, दॅट इज द सेकंड हँड. मग आता अवर हँड म्हणजे काय? जेव्हा 1 आवर कम्प्लीट होतो म्हणजे काय? 1 आवर, फॉर एक्झाम्पल, अवर हँड जेव्हा 7 पासून 8 पर्यंत सरकतो, म्हणजे इथून इथंपर्यंत जातो. अबाउट द अवर हँड, हा इथून 7 पासून 8 पर्यंत ज्यावेळेला जातो, ॲट दॅट टाइम इट कम्प्लीट्स टोटल 60 मिनिट्स. 60 मिनिट्स कशा होतात तेही आपल्याला माहीत आहे. बघा, हा जो मिनिट हँड आहे, रेड कलरचा मिनिट हँड, इट कवर्स वेन 7 to 8, हा जेव्हा 7 ते 8 पर्यंत ट्रान्सफर होतोय, ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत हा आकडा 12 पासून स्टार्ट करून पुन्हा 12 पर्यंत येतो. स्टार्ट करून पुन्हा 12 पर्यंत येतो, म्हणजे 1 60 मिनिटं कम्प्लीट करतो. पण आता ह्या काट्याचं म्हणजे कोणत्या, बघा, दॅट इज फॉर द अवर हँड अँड सेकंड हँड. हा जो ब्ल्यू कलरचा आहे सेकंड हँड, त्यांच्याविषयी दिले. वी हॅव टू फाइंड आउट दॅट इज 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंड. हे आता इथं दिसतंय तुम्हाला, म्हणजे काय ॲक्च्युली? व्हेन धिस हँड व्हेन कवर्स फ्रॉम 4 to this, म्हणजे पुढच्या 1 मिनिटात किती मिनिट्स आहेत आपल्याला माहित आहे. समजा 12 वरती असेल, मे बी 12 वरती असेल, 12 वाजून 1 मिनिटावरती ज्या वेळेला तो येणार आहे, ॲट दॅट टाइम धिस सेकंड हँड विल कम्प्लीट इट्स 1 रोटेशन. पूर्ण 1 रोटेशन तो कम्प्लीट करून येतो आणि म्हणून 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंड. आता ह्या सगळ्याचा वापर करून आपल्याला गणितं करायची आहेत. कसं करायचं आहे बघा, ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये दिले, दॅट इज लर्निंग अबाउट सेकंड. 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंड आहे, मग मोजायचे कसे आहेत? सोपं आहे, जसं आपण मिनिट हँडला केलं आहे. सी हियर, आता पहिल्यांदा काल मी सांगितलं होतं की अवर हँड बघायचं आहे तुम्हाला. किती वर आहे? अवर हँड 7 to 8 ह्यांच्यामध्ये आहे. एम आर राईट? अवर हँड 7 to 8 ह्यांच्यामध्ये आहे. मग आता अवर हँड जर 7 to 8च्या मध्ये, म्हणजे 7 वाजून गेलेले आहेत, म्हणून 5 7 लिहिले. ओके, नाव अबाउट मिनिट्स, किती मिनिट्स झालेत? मिनिट हँड कुठे आहे? 4 वर आहे. मग आपण त्याचा 4 × 5 केला, इट कम्स 20 मिनिट्स. नाव अबाउट सेकंड. सेकंडसाठी काय करायचं? ते खूप सोपं आहे. ब्ल्यू कलरचा हा जो आहे, सी हियर, दिस इज द सेकंड हँड. किती वर आहे तो? येस, इट्स ऑन अ 2. तोही 5च मल्टिप्लाय करायचा आहे, बरं का? 2 × 5 किती येणार? 10. आणि मग ते लिहिलेलं इथं 10 सेकंड. ओके, नाव अबाउट दिस. आता इकडे घड्याळ आहे, त्याविषयी बघूया. पहिल्यांदा अवर हँड कुठे आहे बघा. बरं, अवर हँड 10च्या तिथे आहे, 10च्या थोडासा पुढे सरकलाय, म्हणून 5 10 लिहिलंय. नाव अबाउट मिनिट हँड. मिनिट हँड किती वर आहे? 3 × 5 दॅट इज 15 मिनिट्स. ओके, अँड आता सेकंड हँड बघा किती वर आहे. इट्स ऑन 8 8, सो 8 × 5 किती येणार? येस, इट्स 40 सेकंड. होप सो की हे लक्षात आलेलं असेल तुमच्या. नाव वी आर स्विचिंग टुवर्ड्स द नेक्स्ट, दॅट इज अँटीमेरिडियम अँड पोस्ट मेरिडियम. म्हणजे काय आहे बरं? दॅट इज शॉर्ट फॉर्म AM PM. म्हणजे काय? तरी सुद्धा थोडं कन्फ्युजन आहे. घड्याळ बघता का नाही? मोबाईलमधले ज्यावेळेला घड्याळ बघता त्यावेळेला तुम्ही AM PM काहीतरी असे शब्द लिहिलेले दिसतात डिजिटल क्लॉकमध्ये. तर ते कसे असतात ते शोधायचे आहेत आपल्याला. काय दिसतंय बघा फिगरमध्ये, काय दिसतंय? हिअर द फर्स्ट ऑफ ऑल काय दिसतोय? हा चंद्र आहे, दॅट इज द मून. कधी येतो हा? रात्री, ॲट नाईट, म्हणजे नाईट 12. रात्रीचे 12 वाजल्यानंतर
जे काही टाइम चालू होतं दॅट इज 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आता रात्रीच्या 12 ते 6 पर्यंत आपण पहाट म्हणतो मराठीमध्ये, 6 नंतर सकाळ झाली म्हणतो, बरोबर आहे का? मॉर्निंग आपण मॉर्निंग इथे म्हणतो, दॅट इज मॉर्निंग. ओके, अप टू 12 म्हणजे नाईट 12 to morning 12 म्हणजे आफ्टरनून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वापरायचं आहे एम. आफ्टर द आफ्टरनून म्हणजे आफ्टर द आफ्टरनून म्हणजे 12 वाजल्यानंतर. इथं दाखवलेलं आहे काय, येट्स येट्स अ सन म्हणजे 12 वाजलेले आहेत, सन डोक्यावर आलेलं आहे. आफ्टर दॅट द काउंटिंग अगेन रिपीटेड, परत स्टार्ट होतं, दॅट इज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, till 12. परत रात्रीचे 12 वाजलेले आहेत, चांदण्या दिसत आहेत. आता मून नाही दाखवल्या, चांदण्या दाखवल्यात, परत रात्रीचे 12 वाजलेत म्हणजे पुन्हा आपण कुठं आलो, येस वी आर अगेन हिअर नाईट. ओके, सो नाईट टू 12 o'clock आफ्टरनून दॅट इज द ए एम, दॅट इज कॉल्ड ॲज अ अँटी मेरिडियम. अँड आफ्टर द 12 o'clock आफ्टरनून इट इज कॉल्ड ॲज द पोस्ट मेरिडियम. ओके, कन्फ्युजन व्हायला नको म्हणून ही सगळी गणितं केलेली आहेत, की असं घेतलेलं आहे की एम कोणाला म्हणायचं, सकाळचे जे भाग आहेत त्याला आपण ए एम म्हणणार आहे, दुपारचे जे भाग आहेत त्याला आपण पी एम म्हणणार आहे. ओके, इथे हे कम्प्लीट झालं, पण अगेन देर इज अनादर क्लॉक विच वी आर युझिंग, अजून एक क्लॉक आहे, ह्याला म्हणायचं 12 hour clock, बरं का? 12 hour clock का 12 hour clock? आपण जे क्लॉक वापरतो त्यात किती काटे आहेत बघा बरं, कितीपर्यंत नंबर्स आहेत, येस 12 पर्यंतच आहेत, 12 पुढे नंबर्सच नाही आहेत, आणि म्हणून आपण 12 2 वेळा रिपीट केले, सकाळचे 12 आणि रात्रीचे 12, म्हणजे सकाळचे म्हणजे दुपारी म्हणतो आपण मराठीमध्ये, तर दुपारचे 12 आणि रात्रीचे 12, असे 2 12 म्हणजे 2 12 घड्याळ 2 वेळा आपण ठरवतो वाजता, म्हणून सेम आपल्याला आता त्याचा न विचार करता आपल्याला 12 hour न घेता वी आर स्विचिंग टुवर्ड्स द 24 hour clock. सी यर द 24 hour clock. परत प्रश्न तसाच आहे, मगाशी जे आपण केलं तर ए एम पी एम आहे का? हो आहेच, बघा चंद्र दिसतो आहे. सो चंद्र, ओके 12 hour clockमध्ये 12 म्हणतो आपण त्याला, पण त्याला ए एम म्हणतो. ओके, मग आफ्टर दॅट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड अगेन 12 म्हणजे काय आलं, येस आफ्टर दॅट देअर इज आफ्टरनून, मग त्याच्यानंतर आपण दुपार चालू झाली म्हणतो आणि परत रात्री 12 पर्यंत येतो. दिस इज द 12 hour clock. बट ट्रेन्स किंवा एअरलाईन्स ह्यांच्यामध्ये हे क्लॉक वापरलं जात नाही, बसेस लॉंग डिस्टन्स जर्नी जिथं आहे ते हे क्लॉक वापरलं जात नाही, दे आर युझिंग द 24 hour clocks. इथं तुम्ही दिसतं आहे, इथं दिसतं 23:55 असं लिहिलेलं आहे, सो 24 hour clock यूज करतात ते कसं बघा, बघा सेम आहे, पण आपण 12 पासून स्टार्ट करतो मिडनाईटला, त्याच्याऐवजी ते 00 पासून स्टार्ट करतात. मग 0 नंतर काय येणार, 1, 2 हिअर इट्स 3, अगेन 4, 5 हिअर इट्स 6, 7, 8 हिअर इट्स 9, 10, 11 देन देर इज अ 12. आता आपण नेहमी काय करतो एम पी एनच्या बाबतीत, 12 नंतर आपलं परत 1 2 चालू होतं खाली, इथे नाही, इथे आफ्टर द आफ्टरनून वी आर स्टार्टिंग 13, 14 म्हणजे आपण जर 1 वाजला असं म्हणतो 1 o'clock, ते 24 hour clockमध्ये म्हणायचं 13 o'clock म्हणजे 13 वाजले म्हणायचं. ओके, देन 15, 16, 17, 18 म्हणजे 18 म्हणजे किती आलं, 6 o'clock. ओके, अँड सो ऑन, बट व्हॅन देअर इज अ 12 o'clock देअर इज अगेन 0, पुन्हा 0 घ्यायचं आहे, म्हणजे 23:59 असं ज्यावेळेला येणार त्याच्यानंतर पुढच्या मिनिटाला 24 नाही येणार, तर 00 परत मिडनाईट आली, सी आर परत मिडनाईट आलेली आहे, जशी आपली आधीही आलेली होती. तर ह्याचा वापर करून आपल्याला काही गणितं शिकायची आहेत, सी आर फ्रॉम युअर टेक्स्टबुक पेज नंबर 61 तिथं आपण ही गणितं बघायची आहेत. सी आर व्हॉट इज देअर, 12 hour clock, 24 hour clock, इथे 12 hour clockचं टायमिंग दिलेलं आहे, 00:05 AM म्हणजे सकाळचे 12 वाजून रात्रीचे 12:05 झालेली आहे,
इन अ 24 आवर क्लॉक यस इट्स 5 मिनिट्स पास 12 मिडनाइट 5 वाजून गेलेत मिडनाइट म्हणजे रात्रीचे आणि जर 5 मिनिट्स 12 वाजून गेल्यानंतर 5 मिनिट्स झालेत 12 वाजून गेल्यानंतर पण दुपारचे असतील सो इट्स अ नोन एज अ 12:05 PM 24 आवर क्लॉक्स मध्ये येस इट्स अ 12:05 12 वाजून गेले तर 12 दोन्ही वेळेला टायमिंग सेम आहे आता 1:20 AM म्हणजे पहाटेचे 1:20 20 मिनिट्स पास 1 ड्युरिंग नाईट टाईम असं म्हटलं जातं इथे काय येणार आहे तिथं पण तेच टायमिंग आहे 1:20 पण इथे बघा पी एमला जाते असेल तर म्हणजे दुपारी आफ्टरनून असेल 1:20 दॅट इज 20 मिनिट्स पास 1 इन द आफ्टरनून दुपारी आहे तर 24 आवर क्लॉकमध्ये आपण ह्या 12+ हे टायमिंग घ्यायचं आहे 12+1 दॅट इज 13:20 नेक्स्ट जर 6:55 AM आहे म्हणजे 55 मिनिट्स पास 6 इन द मॉर्निंग इट इज ऑल्सो अ मॉर्निंग 6:55 बट इफ इट इज 55 मिनिट्स 6 इन द इव्हनिंग इट इज 18:55 18 कसं कालं 12+6 मिनिट्समध्ये प्रश्न येणार नाही पण आवरमध्ये बदलायचं आहे 12+6 दॅट इज 18 एव्हरी टाईम 24 आवर क्लॉकमध्ये जर आफ्टरनून टायमिंग सांगायचं असेल तर ते आपल्याला काय सांगावं लागेल 12+ काय जो नंबर असेल तो इफ इट इज 10:15 AM दॅट इज 15 मिनिट्स पास इन द मॉर्निंग सेम फॉर द 24 आवर क्लॉक बट इन द आफ्टरनून 15 मिनिट्स पास 10 इव्हनिंग असेल तर परत 12+10 दॅट इज 22 इट्स अ 12 नोन दुपारचे 12 वाजलेत रात्रीचे 12 वाजले असतील तर 12 आवर क्लॉकमध्ये 12 लिहिणार आहे पण हिअर 24 आवर क्लॉकमध्ये 0000 म्हणजेच 24 वाजलेले आहेत म्हणजेच 12 रात्रीचे वाजलेले आहेत होप सो की ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील ह्याचा तुम्ही नीट अभ्यास करा कारण ह्याचं स्टडी केल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 44 यावरतीच बेस्ड आहे जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा